तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या गुरुज ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरतून कळलंच असेल की आपण कुठे निघालो आहोत। तर आज आपण निघालो आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणाला भेट द्यायला, ज्याचं नाव आहे जायकवाडी नाथसागर जलाशय। तर मित्रांनो, आपण खूपच लेट झालो जायकवाडी धरणाला भेट देण्यासाठी, कारण की एक महिन्यापूर्वीच धरण ओव्हरफ्लो झालं होतं आणि त्यातून पाण्याचा विसर्ग पण करण्यात आला होता। खूपच भारी असा दृश्य तिथं पाहण्यात आलं होतं आत्ता एक महिन्यापूर्वीच, कारण की पूर्ण 27 दरवाजे धरणाचे उघडण्यात आले होते। परंतु मला जाता नाही आलं, कारण की कोविड आणि तिथे पोलीस बंदोबस्त असल्यामुळे की तिथे कुणाला जाऊन देत नव्हते। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आता आपण निघालोच आहोत, तर पूर्ण एक्सप्लोअर करूयात जायकवाडी डॅम। तर चला भेटूयात आता डायरेक्ट पैठणमध्ये। तर मित्रांनो, पोहोचलो आपण पैठण येथे। हे बघू शकता तुम्ही मागे जायकवाडी डॅम। आता जायकवाडी डॅमच्या एक्झॅक्ट पायथ्याशी उभा आहे मी नदीमध्ये, गोदावरी नदी। पूर्ण दरवाजे बंद करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे नदीला तुम्ही बघू शकता की पाणी खूप कमी झालेलं आहे। तर मित्रांनो, खूप मोठा सीन झालेला आहे माझ्यासोबत। आत्ता मी काय केलं, त्या तिकडं गाडी लावली आणि इकडे शॉट घेण्यासाठी खाली उतरलो। हातात चावी होती पण गाडीची चावी कुठेतरी पडून गेली, मला ती सापडाना पण नाही। आता खूप वेळचा शोध आयलो, डेंजरच काम झालं यार। एका मित्राला कॉल केला, पैठणचाच आहे तो म्हणे बघतो मी आता, तो वेट आता बघू काय होतं। तर पण थोडंसं अवघडच झालेलं आहे, शोध आयलो आता इकडे तिकडे। मागील अर्धा तासापासून मी नुसती चावी शोधू लागलो ह्या इथे, फक्त इतकं एवढ्याच जाग्यात फिरलो, परंतु चावी काही सापडे ना। आणि गाडी पण आता हे डॅम आहे, हा पैठणपासून 1.5 किलोमीटर दूर आहे, त्याच्यानंतर गाडी लॉक केलेली मी, तर मग आता गाडी कशी घेऊन जायची तिथपर्यंत, मुश्किल काम आहे थोडं। एका मित्राला कॉल केला तर तो येतोय बघू। बिग थँक्स टू डॉक्टर संदीप भाऊ आणि रोहन भाऊ। चावी हरवली होती, मी संदीपला कॉल केला, संदीप इथलाच आहे पैठणचा, मी त्याला कॉल केला की चावी हरवली, तर मग त्यांनी रोहनला, त्याच्या मित्राला रोहनला कॉल करून इथे पाठवलं आणि मग चावी बनवून आणली। ठीक आहे, थोडीशी दहीन झाली परंतु ओके झालं सगळं। थँक्यू संदीप भाऊ आणि रोहन भाऊ। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण आता ह्या साईडला आलेलो आहे, आता आपल्याला इथून वरती जायचं आहे जायकवाडी डॅमवरती, परंतु इथे खाली एक पायऱ्या आहे उतरायला, बघू आपण इथे काय आहे। हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता सध्याला एक पण दरवाजा उघडा नाही आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहे ह्या खालपर्यंत होत्या त्या तिथपर्यंत, परंतु ह्या पूर्ण दरवाजे उघडल्याच्या नंतर ह्याचा फोर्स इतका होता की पूर्ण वाहून गेलं आहे। हे या साईडचे दिसतं हे बहुतेक पाणी धरणामध्ये रिटर्न उडतं, जे पण पाणी इथे राहतं ना नदीमध्ये ते रिटर्न वापस घेतं ते धरणामध्ये।
तर मंडळी पोचलो आपण वरती भिंतीवरती डॅमच्या, आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता अथांग असा पसरलेला जायकवाडी डॅम. खूप भारी वाटायलं इथे. गरम वातावरण आहे सध्याला, खूप ऊन पडलेलं आहे दुपारी. म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाती आहे, आपली जिथपर्यंत नजर जाती तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे. काहीच दिसत नाही आहे, कुठेच जमीन दिसत नाही आहे. फक्त त्या साईडला थोडीसे झाडं दिसत आहे मध्ये, ते पण खूप दूर आहे. इकडेसुद्धा काही नाही आहे. आणि सध्या डॅम ओव्हरफ्लो आहे 100%. खूप पाणी आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया थोडीशी धरणाविषयी माहिती. हे धरण गोदावरी नदीवर 1965 ते 1976 या दरम्यान बांधले गेले. धरण औरंगाबाद जिल्ह्यात येतं पैठणजवळ. याचे ह्या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजेच हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे, आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण. पहिल्या क्रमांकाचं आहे कोयना धरण. याची जी लांबी आहे ती आहे 1198 मीटर, म्हणजेच 33,802 फूट. धरणाची उंची आहे 41.30 मीटर, म्हणजेच 135 फूट. धरणाचा जो धरणाची जी पाणी जलसाठा स्टोअर करण्याची जी क्षमता आहे ती आहे 102 TMC, परंतु त्याच्यातला जो जिवंत पाणीसाठा आहे तो आहे 76.68 TMC. आणखीन धरणाविषयी बोलायचं झालं तर धरणाला 27 दरवाजे आहेत, आणि इथे खाली एक वीज निर्मिती प्रकल्प आहे. धरणाची वीज निर्मिती क्षमता आहे 12 MW. त्यानंतर धरणाला 2 कालवे, एक डावा कालवा एक उजवा कालवा. तर डावा कालवा 232 किलोमीटर वाहत जातो, तर जो उजवा कालवा आहे तो आहे 132 किलोमीटरच वाहत जातो. असे 2 कालवे आहे धरणाला. तसं तर संपूर्ण मराठवाडाच या धरणावरती अवलंबून आहे, परंतु जे मेन 5 जिल्हे आहेत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड, हेच हे जे 5 जिल्हे आहे हे पूर्णपणे ह्या धरणावरतीच अवलंबून आहे. ह्यावर्षी हे धरण पूर्ण 100% भरलं. मागच्या वर्षीही भरलं होतं 100%. आणि एकदा की धरण 100% भरलं तर 5 ते 6 वर्ष पाण्याची व्यवस्था होती. त्याच्यानंतर ह्या धरणावरती मोठमोठ्याले औरंगाबादसारखे आणि जालन्यासारखे 2 महानगर अवलंबून आहे पूर्णपणे पाणी पिण्यासाठी. त्याच्यानंतर औरंगाबादची चिकलठाणा शेंद्रा MIDC, वाळूज MIDC, पैठणची MIDC, त्याच्यानंतर जालन्याची MIDC, या संपूर्ण ज्या वैद्य औद्योगिक वसाहती आहे या संपूर्ण वसाहतीसुद्धा या धरणावरती अवलंबून आहे. तसं तर हे जे धरण आहे हे पूर्ण मराठवाड्यासाठी आणि जीवनदायी ठरलेलं आहे. Thank you.
चला मित्रांनो, पहिले ना आपण त्या साईडला गेलो होतो, आता आपण इकडल्या साईडला आलो. थोडी चढाई आहे डोंगरासारखी, शेवटी डोंगरच आहे छोटासा, म्हणजेच माती आणि दगडाचा खूप मोठा भराव टाकून त्या काळी ही भिंत तयार केलेली आहे, त्यामुळेच याला मातीचं सर्वात मोठं धरण असं म्हटलं जातं. काय लिहिलेलं आहे? नाथसागर. याचं नाव धरणाचं जायकवाडी धरण आहे, परंतु याच्या जलाशयाला जे नाव आहे त्याला नाव आहे नाथसागर जलाशय. सुपर आहे, गर्दी आहे या साईडला. तिकडल्या साईडला कुणी जात नाही, कारण की ती नदी ओलांडून जावं लागतं पलीकडं, गोदावरी नदी ओलांडून जावं लागतं पलीकडं. मित्रांनो, आपण कुठेही गेलो एखाद्या नदीवरती किंवा धरणावरती, तर आपल्याला पाणी बघून आंघोळ किंवा भिजण्याची जी इच्छा असते किंवा तोंड धुण्याची, तरी तर आता इथे डॅमचं पाणी पूर्ण शेवाळलं आहे, म्हणजे पूर्ण त्याला हिरवा तवंग आलेला आहे, त्याच्यामुळे काही इच्छाच व्हायला नाही तोंड धुण्याची. तो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की जी मी त्या साईडला सांगायची विसरलो, ह्या धरणामुळे मराठवाड्यातील 35,000 हेक्टर जमीन जे क्षेत्रफळ आहे ते ओलिताखाली गेलेलं आहे, म्हणून हे धरण मराठवाड्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला, मला तर वाटतं आता बस झालं, कारण की ऊन आहे खूप आणि आता दाखवायसारखं तर काहीच नाही इथे. मित्रांनो, या छत्रीपर्यंत येण्यासाठी खूपच कुटाणे करावं लागली, रस्ता माहीत नव्हता, विचारत आलो. हे तुम्ही बघू शकता, हे सर्व पाणी पुरवठा करण्याचं, ते म्हणजे इथे पाणी पुरवठा करण्याचं सर्व नियोजन इथून केलं जातं. आणि हे सर्व आता ही जी साईड आहे ही सर्व जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता नाथ मंदिरामध्ये. श्री संत एकनाथ महाराजांचं तुम्ही बघू शकता हे पाठीमागं समाधी मंदिर आहे. आपण पैठणमध्ये आलो तर इथे नक्कीच यायला पाहिजे. हे जे वरती दिसतं आहे हे बहुतेक ह्या लॉकडाऊनमध्ये बनवलं काही, कारण की याच्यापूर्वी हे नव्हतं. बेस्ट आहे, म्हणजे पाऊस लागत नाही, ऊन लागत नाही. माझ्या पाठीमागे श्री संत एकनाथ महाराजांचे मंदिर, आणि हा आहे घाट, गोदावरी नदीचा घाट. पाणी नाही आहे सध्याला, बहुतेक त्यांनी धरणामध्ये पाणी ओढून घेतलं आहे रिटर्न.
तर मित्रांनो, मंदिरात जाऊन देत नाही कारण की ते कोविडमुळे आपलं बंद केलेलं आहे मंदिर. बाहेरूनच दर्शन घ्या. आणि आजचा व्लॉग पण आपण येथेच संपवू. जर व्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बट यार, हा व्लॉग बनायला थोडीशी माझा थोडासा मला त्रास झाला आहे. माझी चावी हरवली, खूप टेन्शन. त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया आणखीन पुढे अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.